फ्रान्समध्ये मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली महिला आपल्या माहेरी आली होती. मुलगी आल्यानं घरात आनंदाचं वातावरण होतं. तिच्या 11 महिन्याच्या मुलीचा पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये पहिला वाढदिवस होता. त्यामुळे सगळेजण सेलिब्रेशनच्या तयारीला लागले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळं सुरू होतं. ही महिला ज्यावेळी बाथरूममध्ये गेली त्यावेळी तिच्यासोबत जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं. काय घडलं पुढं पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर ही महिला बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली आणि तिथेच अचानक तिला मृत्यूने गाठलं. 1.5 तासानंतर ही बाथरूममधून बाहेर येत नसल्याने घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. आतलं दृश्य पाहून घरचे हादरले. बाथरूममध्ये ती महिला निश्चित पडली होती. कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. राजधानी दिल्लीतल्या अशोक गार्डन परिसरातील ही संपूर्ण घटना आहे. मृत महिलेचं नाव पूर्वा साहू असून ती अवघ्या 26 वर्षांची होती. पूर्वा नेटलिंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती. तिचं सासर मध्य प्रदेश मधल्या उज्जैन मध्ये असून पती आशिष साहू हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. पूर्वी आणि आशिष दिल्लीतल्या गाझियाबाद मध्ये राहत होते. 6 महिन्यांपूर्वी कामानिमित्ताने आशिष आणि पूर्वा फ्रान्सला गेले. आशिषच्या भावाचं 6 फेब्रुवारीला लग्न होणार होतं. यासाठी दोघंही भारतात आले. पूर्वा भोपाळमध्ये मुलीसह आपल्या माहेरी आली होती. मंगळवारी म्हणजे 17 जानेवारीला पूर्वाने आपल्या केसांना मेहंदी लावली आणि थोड्या वेळानं ती आंघोळीला बाथरूममध्ये गेली. पण 1.5 तास झाला तरी पूर्वा बाथरूममधून बाहेर येत नसल्यानं घर घाबरले. त्यांनी पूर्वाला आवाज दिला पण आतून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. बाथरूममध्ये पूर्वी निश्चित पडली होती. तिच्या नाकातून रक्त येत होतं. त्या स्थितीत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पूर्वाच्या मृत्यूनं माहेरी आणि सासरी दुःखाचा डोंगर उभा राहिलाय. पूर्वा आणि आशिषच्या एकुलत्या एक मुलीचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस होता आणि दोघंही खूप उत्साहित होते. मुलीचा पहिला वाढदिवस जोरदार साजरा करण्याचा दोघांनीही प्लॅन केला होता पण त्यापूर्वीच पूर्वानं जगाचा निरोप घेतला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पूर्वीचा मृत्यू कार्डिएक अरेस्टनं झाल्याची शक्यता वर्तवली जाते. पूर्वीला कोणताही आजार नव्हता. तिच्या कुटुंबातही हार्टशी संबंधित कोणालाही त्रास नव्हता.